मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं माधुर्य स्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग काढत आहे, म्हणजे चार पाच दिवस झाले, चार पाच दिवसानंतर आता काढत आहे। कारण की कसं आहे ना, आपण काही करतो म्हटलं ना की त्याच्यात बरेच काही अडथळे येत असतात। जसे की आता मी म्हणजे यूट्यूब चॅनल चालू केलं होतं, पण त्याच्यावर व्हिडिओ वगैरे टाकत नव्हती। पण आता म्हणजे आठ दहा दिवस झाले असे डेली ब्लॉग टाकत होती, तर बिट्टूनी प्रत्येकदा मोबाईल आपटला त्या महिन्यामध्ये। म्हणजे बिट्टू सहा महिन्याची झाली त्यापासून बिट्टू बऱ्याचदा मोबाईल आटप म्हणजे पाडला, तोपर्यंत त्या मोबाईलला काहीच झालं नाही। आणि आता मी जसं डेली ब्लॉग काढायला लागली तसं बिट्टूनी परवा मोबाईल जोरात पाडला आणि याचा कॅमेरा गेला। तर कॅमेरा दुरुस्ती करायला मी चार पाच दिवस घेऊन गेली, पण त्या कॅमेरावाल्यांनी काही म्हणजे रिपेअरवाल्यांनी सांगितलं उद्या उद्या करते। मी रात्रीची जायची, संध्याकाळी जायची तर त्यामुळे तो म्हणायचे संध्याकाळी जायचे, तर मग ते म्हणायचे की बाबा सकाळी मला वेळ मिळत नव्हता। मी शिकत आहे चायनीज, तर त्यामुळे उद्या असं झालं। मी दोन तीन दिवस रात्री संध्याकाळीच गेली सहा साडेसातला, तर ते म्हणाले आता होणार नाही, तुम्ही सकाळीच या। तेव्हा सकाळी मी काही गेली नाही। मग काल मी वस्त्रांना पाठवलं तर आज कुठे मोबाईल रिपेअर झाला आणि मी काल घेऊन आली, तर आज मी खूप खुश आहे कारण की माझा मोबाईल रिपेअर झाला। तर असं असतं, आपण कधी काही करायला जातो तर त्याच्यात बरेच अडथळे येत असतात। आमच्या इथे चालू आहे बिमारीचं सीझन। आधी तीन चार दिवस झाले आरूला पण बरं नाही आहे, आणि आता बरं वाटत आहे, आणि मिनूला पण बरं नाही आहे, तिला पण ताप आणि थंडीसारखं होत आहे। आणि आज तर बिट्टूला पण बरं नाही आहे, एका एकाचं चालूच आहे। मी काहीतरी बनवलं ते संध्याकाळी दाखवणार। काहीतरी हा बनवलं आरुणी संध्याकाळी, मग नाश्ता करू नेक्स्ट ब्लॉग मध्ये। आता अंघोळ केली मी, आता सगळी बाहेर अंघोळ वगैरे करून नाश्त्यामध्ये केली आईने मटकी। माझ्या सासूबाई गेल्या आहेत लग्नासाठी, तर घरी कोणीच नाही। मिनू पण बरे म्हणजे आजारी आहे, मिनूला पण बरं नाही आहे, तर बिट्टूला घेणार कोण? तर मग आईला पण बोलवलं, आईने दाखवली ते अंग। आई सकाळपासून चालूच होते, आई म्हटलं आता तू आराम कर, बाकीचे कामं मी करते। कारण की मुलं असतात ना छोटे मुलं, तर त्यांना सांभाळायला एकजण पाहिजे। जर आपण माझा पण कसं सांभाळला जात नाही, ज्या पाठीपाठी राहावं लागतं, धावते इकडे तिकडे, वस्तू फेकते, खालचं उचलते, त्यामुळे मग माझ्याकडून होतच नाही तिला सांभाळणं। तिला सांभाळणं प्लस घरचे कामं, मग तर बस मी आईला बोलवूनच घेतलं। घेऊन म्हटलं ऐकलं नाही मला, कारण सासूबाई गेल्या माहेरी त्यांच्या, की खूप दिवस त्या येतच नाही। बनवल्या चकल्या, तुम्हाला माहीत नसते चकल्या, ह्या चकल्या असतात, तर ह्या बघा चकले उसळपण चकल्या पण खायच्या तारुला। ते चकल्या म्हणजे वरण आहे, आणि त्या वरणमध्ये आपण जे मळवलेलं पीठ असते ना, त्याच्या चकल्या असतात ह्या, तर त्याचा नाश्ता करतो आम्ही चकल्यांचा। चकल्या खातो आम्ही, आणि मग त्या वरणासोबत खायचं किती भारी लागतं। चकल्यांचा नाश्ता करते, आमचं कधी पण काही असते नाश्ता वगैरे किंवा काही, आमचा नाश्ता एक वाजता असते, जेवण चार वाजता, डिनर आठ। मी आर्यनकडचा स्पून घेतला कारण की माझ्या जीवावर उठणार स्पून घासणं, त्याला म्हणजे जरा हाताने का। आर्यन मी तुझी मावशी आहे ना? हो, मग काकू आहे, काकू आहे मी तुझी। हो काकू बोल बरं एकदा, अरे काकू बोल ना, पण मी तुझी मावशी आहे ना, मी तुझी आधी मावशी आहे, मग नंतर तुझी काकू झाली, मग तू मला आंटी म्हटलं पाहिजे, आता एक तर मावशी पण म्हटलं पाहिजे का? म्हणून तर बघ एकदा कसं वाटते, अरे एकदा तरी बोल, तू एकदाही मला मावशीने बोलत बोल तरी एकदा, मग काय बोलणार, मग कोण आहे मग मी तुझी मावशी नाही तर? जोरात तर बोल, ऐकलं नाही ना मला, मावशी तू मावशी
मी आर्यनला कितीदा म्हणते की आर्यन मी तुझी मावशी आहे मावशी आहे मावशी आहे, पण आर्यन मला एकदाही मावशी म्हणत नाही. दुआ म्हणते काकू आहे मी तुझी, तुझ्या अंकलची मिसेज आहे मी, तर मी तुझी आंटी झाली. तर म्हणते नाही म्हणते तू माझी आंटी नाही मी मावशी नाही, तू माझी मम्मा म्हणजे मम्माच आहेस. बिट्टूला बरं नाही आज माझ्या तेव्हा बरं नाही बघ. इडी फोडला होता हा मोबाईल बिट्टूनी, बिट्टूनी फोडला होता मोबाईल. माझ्या रूम मध्ये एवढा धिंगाणा झाला, एवढा धिंगाणा सोडते ते कपडे घेऊन असे फेकून द्यावा बाहेर. ये देखो पेशंट, अरे देखो धिंगाणा हमारे इधर. इथे तर झालाय झालाय, माझ्या रूम मध्ये पण खूप झालाय, इथे रूम मध्ये एवढं नाही. तिला करायचा आहे नाश्ता चकल्यांचा. हे बघा जादूची ट्रिक. मुलं काय करतील करतात. मला खूप मजा वाटत आहे की फायनली माझा मोबाईल आला. अरे म्हणत होता झालो मी गोरा. ऑलरेडीच गोरा आहे, त्याला बरं नाही आहे, तर डॉक्टरनी ताप अंग वगैरे सांगितलं नाही करायला. तो फ्रेश नाही झाला. मी म्हणते लवकर फ्रेश हो, 2 मिनिटात तू गोरा दिसला पाहिजे. तर मी लगेच फेस वॉश केला आणि लगेच खूप सारा पावडर लावला. म्हणजे पावडर हे बघा इथे दिसत आहे, उंटत आहे. 2 मिनिटांमध्ये यार गोरा झाला बघा. तसंच माझं सोनूला गोरा आहे, गोर होण्याची काही गरज नाही आहे. पण तरी त्या मेनूला असं आवडत नाही ना, मग ती ओरडते. मी पण ओरडते, तो पण ऐकत नाही. गुरुवारपासून ते लगातार संडेपर्यंत आमच्या इथे चिकन 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 सकाळ संध्याकाळ एवढं चिकन खाल्लं की भरपूर चिकन खाल्लं. ते चिकन खाऊन खाऊन आम्हाला खूप त्रास व्हायला लागला. तर आम्ही आज चालू केलं आहे फिक्कं, म्हणजे फिक्कं म्हणजे आता काय ते वरण चालू. पहिला वरण खाल्लं, त्यांनी सांगितलं ना जास्त तिखट नाही खायचं, तर मग वरणच खाल्लं. देखू ती करत आहे आता नाश्ता, त्यात चकडा काढलाय ना त्याचा. आणि मग बघा माझ्या पाठीमागे बळ 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 करत असं वाटतील, फटका देवाय कसा देव करू. आम्ही खूप लेट उठतो, सर्व खूप लेट उठतो, त्यामुळे मग काम दिवसभर उठतात. कारण बाकीचे लोक तर सकाळी उठतात, पण आम्ही उशिरा उठतो. आता काय करणार होतं, आम्हाला उशिरा उठायची सवय आहे. लेट झोपतो आणि मग झोपतो पूर्ण घास लागेल ना, त्यामुळे लेटच. आणि मी म्हणजे इथेच नाही, माझ्या आईची इथे पण लेटच उठायची, कॉलेजला जायची फक्त. कॉलेजच्या वेळेस थोडी मी लवकर उठायची, 7 आणि 8 माझं कॉलेज असायचं, तर तिथेवर मी लेटच उठायची 7-8 मला ती सवयच आहे. पण असं नाही की लेट उठते म्हणून कामं तसे पडू देणार, मी तशातला भाग नाही. मी कामं पण व्यवस्थितच करते, स्वच्छ कामच करत बसते. दिवसभर भले काम करत बसेल पण स्वच्छतेनं सर्व कामं करते. फक्त असं आहे की लेट उठणं आमच्या जीवावर, म्हणजे लवकर उठणं आमच्या जीवावर येते, हा एक आळस आहे. त्यामुळे दिवसभर आम्हाला कामं सुटतात. कामं तर सुटतातच सुटतात. आणि मग माझे सासरे पण थोडे आमच्या इथे आले की म्हणतात किती लेट उठता तुम्ही, म्हणजे बोलत नाही ते असं म्हणतात, असं लवकर उठायचं नाही बा, लवकर उठायचं चांगलं नाही आहे, सांगत राहतात. पण आता काय करणार, आता नाही मी तर नाही उठू शकत, कधीच नाही उठू शकत. या दे
एकदम झोपच अशी आहे की मला फुल पाहिजे, ते मग काही नसतं तरी चालत, हे मग तेवढं सांग तर तेवढंच त्यांना आवडत नाही आमचं म्हणजे. बाकी बाबा लवकर उठतात सर्व, तुम्ही पण उठता सर्वांसारखी, पण सर्व लवकर उठतात म्हणून आपण का लवकर उठावं असं माझं आहे म्हणणं. आम्हाला तर नाही जमत लवकर उठणं, बाकी जे उठत असतील सगळे सर्वांसारखं आपणच का करावं असं मला असं वाटतं. सर्व सकाळी उठतात मग आपण त्यांच्यासोबत उठायचं का? सकाळी उठणं चांगली गोष्ट आहे पण माझ्याकडून नाही होत, जीवत नाही होत. मी माझ्या इथे कसलाही कार्यक्रम असो, बर्थडे असो, काही असो, किती कामं पडलेले असते तरी आम्ही लवकर कधीच उठत नाही. कारण की कोणाचे काही कार्यक्रम वगैरे असले तर कोणी कसं सकाळी सुटते 4 ते 5 वाजता, असं आमच्यासोबत कधीच होत नाही. आमच्या इथे कधी सकाळचाही जरी कार्यक्रम असला तरी आम्ही 8, 8:30, 9 झोपणार असं आहे आमचं. त्यामुळे आमचं एवढं थोडी चिडचिड करतात झोपायच्या बाबतीत, आमची बाकीचे सारे कामं त्यांना माहितीच आहे करतात म्हणून फक्त तेवढं त्यांना आवडत नाही. ते सांगतात आणि त्याच्यावर काही हे करत नाही, उपचार करत नाही, लवकर उठायचा. आणि ही पण एक त्यातली कुंभकरण आहे की ही पण एक कुंभकरण आहे त्याच्यामधली की आम्ही म्हणजे आम्हाला इला पण सवय नव्हती, माझ्या आईची इथे पण सवय नव्हती, मी इथे पण सवय नव्हती. इथे कोणी ड्युटीवर नसल्यामुळे कारण की गरजच पडत नव्हती, पण आता हिची अशी ड्युटी झाली की हिला सकाळी 6 वाजता जावं लागतं. ही आधी मस्त होती, 9 उठाय म्हणजे 8:30 उठायचं, 9 रेडी तयार व्हायचं, 9:30 तिथे जायचं. 9:30 आता कसं झालंय ना, तिची ड्युटी झाली तर मग तिला सकाळी जावं लागतं, म्हणजे जावं लागतं, उठावं लागतं, तयारी करावं लागतं. तिची खूप मन दुखत, मग तिचं खूप मन दुखतं. आणि मी हे ड्युटी वरून येते तेव्हा मी उठते आणि मग मी चहा पिते, मग मी नू येते दारू दोघी, मग सोबत चहा बिस्किट पितो. तिचं मन खूप दुखत खरंच. आमचं असं आहे ना, आम्ही सर्व कामं करू, आमचं दुखलं तरी आम्ही कामं करू, पण झोप झोपेचं कॉम्प्रोमाइज नाही करत आम्ही कुठल्याही गोष्टीचं. कामं मात्र आम्ही खूप करू, पण झोपेत कॉम्प्रोमाइज नाही करत. 2 आम्ही 4 कामं करू पण झोपेमध्ये नाही बाप्पा. म्हणून मग इथे 2-3 वाजता म्हणून मग आम्ही इथेच असतो आणि आपले कामं चालू असतात. चला मी तुमच्यासोबतच बोलताय काम राहू दिलं तसं. आणि हल्ली मला एवढं आळस पण येत आहे ना की काही करायची इच्छा होते, गोल 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 मी ते टाइमपास करत बसते. काय झालं काय माहिती आहे. चला मग भाजी वगैरे चालू करते. झालं फिडिंग दूध करून, दूध पिऊन झडे आज ताईने खूप काम केले. आई सकाळी उठली आणि झाडू पाणी बाहेर पाणी मारलं, कूलर भरून ठेवलाय, कूलर भरून ठेवला हॉलमधला, भात टाकला, पीठ मळवलं, भांडी घासली किती सारी, चहा केला. आता पण म्हणत होती चपात्या करते मी, तू भाजी वगैरे कर म्हटलं नाही राहू दे मी करते. कामामध्ये अशी अडकल्यासारखं होत आहे मला, म्हणजे मी असं करायची इच्छा म्हणजे करायला तर जाते पण असं त्याच जागेवरती गोल 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 फिरत राहते. काय म्हणजे असं का होत आहे माझ्यासोबत. दोघी मायली की जेवायला काय जेवणामध्ये तर साधं साधं वरण, तुपाचं वरण
बिट्टू आ रही है आणि पप्पा ठीक आहे टीव्ही सॉरी मोबाईल बघत आहे मोबाईल मध्ये मूवी बघत आहे आली ते असतं व्यस्त करायला यांचं चपाती खातेस तू मम्मू तुम काकडी नाक से बहिरी सर्दी सर्दी झालेली आहे म्हणू आज बिट्टूला पण बरं नाही आहे खूप चिडचिड करते मग काम पडले तशी मुलं चिडचिड करत येतात ना आपल्या पण बरं लागत नाही काय झालं पुलूला बोल ना माझी पुलू चिलचिल करत आहे आणि चिलचिक करत नाम नसून एक तर दादी नाही आहे का मम्मी चिडचिड चालू आहे चिडचिड चिडचिड चालू आहे मम्मा आमची काय तिथं बिट्टूची मजा वाटते दादी मस्त खेळवते वगैरे मी आता खेळवणार की काम करणार की तिला पकडून बसणार तरी माझं बच्चू काही त्रास देत नाही पण आज थोडं बरं नाही तांबड मग थोडं कणकण करत आणि चिडचिड चिडचिडपणा चालू आहे कारण की सर्दी आहे तापर आहे किती वाजलं ग 6:30 चला मी पण करते राहिलेले काम हे आमच्या इथल्या लादी व भांडे घासणारे ताई आहेत जे आता संध्याकाळी आले हा बघा किती गळाटा पडलेला आहे किती जावरू मी सांगा हे तरी बरं केलेलं यांनी केलं होत आले बिट्टू फिरू आणू काय आणलंयस कशा तू मशरूम मशरूम सूप आणलं बाहेर बिट्टू आली एक थेली मारून पप्पा बनवून आणि आल्यास चिडचिड करत मला नाही आवडत ते मशरूम सूप मशरूम सूप माझ्या मम्मा पिच असं पाठ का अजून खर्च करायला मम्मीला सर्दी झाली मग माझ्या बबुलीला परत अंगात आपला आता बिट्टूच म्हणजे बिट्टू हिच मानत नाही म्हणजे बिट्टू काहीच निघाला हसला ते खूप गोड आहे माझे बिट्टू हे आली ड्युटीवरून हिनी पण आणलं हे बेंडूकच्या घराच मशरूम मी ना बेंडूकच्या घराच मशरूम असते ना आरूला सांगत आहे बाई यांनी आणि हा गेलं तेव्हा आणला ताईने आणलं कारण की तिला सर्दी ताप सारखा आहे मलाही मला पण आहे पण मी नाही पिते मला नाही आवडत मला अजिबात नाही आवडत ते लॉलीपॉप खाते तू मम्मू हा लॉलीपॉप मला दे मला दे इथल्या दुकान आल्याने बिट्टूला दिली लॉलीपॉप आमच्या उडकीच नाही ते चालू आहे परत नाही चालू नाही आहे नाही
ताप आलाय, परत औषधं दिली, पण औषध दिलं की थोडंफार बरं वाटते, परत जसंच्या तसं आता पण औषध दिले. मी बिट्टूला अर्धा एक पाऊण तास म्हणजे एक तास झाला बिट्टूला मांडीवर घेऊन झोपू घालत आहे. पण बिट्टू कशी झोप कशाला झोपते, बिट्टू झोपलीच नाही. शेवटी मी उठली, म्हटलं झोपली होती खाली टाकलं मांडीवर, झोपते ती माझ्या मांडीवर, मांडीवर झोपू घातलं ती झोपली, मी खाली टाकलं बेडवर, परत उठली. आता झोपायचं लाभ नाही होत. दोघी माहिले की घुसल्यात फोन मध्ये. अरे नी ते बिट्टूला झोप घालत आहे. तर थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघता, आणि प्लीज व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.